मी तर कोऱ्यांमध्ये दागिने लपवूनच ठेवले होते, गेले कुठे? असं कसं होईल? अरे देवा, काय झालं? मला स्वप्न तर नाही पडले ना? जाग कर, मला जाग कर। देवा, माझे दागिने जिथे कुठे होते तिथेच असू दे। कुठे ठेवले? इथे तर नाही ठेवल्या? हे तर हलके लागतात। गेले माझे दागिने, नक्कीच त्या जाऊ बहिणी चोरले असणार। मी बाईनं माझ्या मुळावर चुकली, काय करू मी आता? देवा, काय उपयोग, काय उपयोग तुझ्या शेणाचा आणि तुझ्या गोऱ्यांचा? गेले ना माझे दागिने, काय करू मी आता? केवढी सेवा केली तुझी, चारा खायला घातलं, पाणी पाजलं, काहीच उपयोग नाही झाला। माझे दागिने कुठे गेले असतील? मला कोणीतरी माझे दागिने परत आणून द्या। भाऊ, बाबांनी जी जी अक्काला दिलेली मुदत संपत आली आहे। जीजी अक्का, आपल्यावरची सगळी संकट संपतील, तू साईनाथांवर विश्वास ठेव। आज दिवाळीचा दिवस आहे, आजच्या दिवशी ते आपलं वाईट कसं होऊ देतील? चला आता जामकिडकरांना घेऊन चला, त्यांच्या शिक्षेची वेळ झाली। बघा चोरटी बाई, हो ताई, बाबांनी तुम्हाला दिलेली 12 तासाची मुदत संपली। चला, आमच्याकडून आता जी शिक्षा मिळेल ती भोगायला तयार व्हा। शिक्षा झालीच पाहिजे, आपण त्या चोराला पकडू आणि त्याचा असं तोंड काळं करू। अरे असं कसं बोलतोस तू? म्हणजे आपणच आपल्या जीजी अक्कांच्या तोंडाला? तो लहान आहे, त्याच्याकडे लक्ष न करू। बरोबरच बोलतोय तो। आज तुमच्या घरातल्या या चोराची काय अवस्था होईल ते समजेलच। चला लवकर बाबांसमोर हजर व्हा, नाहीतर गावातली माणसं तुमच्या या घरावर चाल करून येतील। जायला तर लागेलच। लवकर, बाबा तुमच्यासाठी तात्काळ थांबणार नाहीयेत। आपले शेजारी असे चोर निघतील असं वाटलं नव्हतं कधी, पण आज आमसरकरांनी ना अगदी लाच काढली। राजचंद्रकला बाईची तर गाडवण तर दिंडच काढली पाहिजे। यांना शिक्षा होईल ना, मगच आपली दिवाळी आपण मनासारखी साजरी करू शकतो। बरोबर बरोबर, हो हो।
चंद्रकलाबाई, तुम्ही असं कराल असं अजिबात वाटलं नव्हतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. परमेश्वर स्वरूप बाबांच्या पुढे लोटांगण घाला, नाक घासा. आज दिवाळी आहे म्हणून तरी बाबा माफ करतील. ओ, तुम्हाला किती वेळा सांगायचं की जिजी अक्कांनी चोरी केली नाहीये? तुला कळत नाहीये रे बाळा, एवढी सगळी संपत्ती बघून कुणालाही मोह होईल, आणि तो तुझ्या जिजी अक्कांना झाला. पण परमेश्वर बघतोय ही चोरी पचणार नाही. चला चला, परत परत सांगायला लावू नका. चला काय? ते ते आम्ही गोदान करणार आहोत ना, बाबांना दान करायला म्हणून गोमातेला घेऊन आलो आहोत. तिच्यासाठी चारा आहे, हे बघा. गोमाता कुठे आहे? आम्हाला तर दिसत नाहीये. आहो, ते तिकडे पलीकडे बांधली आहे. इकडे गर्दीत कसं आणणार ना? आम्हालाच प्रश्न विचारतेस? माझ बघा, मानेवर तलवार लटकते तरी ताटा गेला नाहीये. आता जास्त वेळ उरला नाहीये, या जामखेडकरांचा सगळा माज उतरेल आता. चला आमच्या बरोबर. प्रणाम बाबा. हे सगळे जामखेडकर आले का? होय बाबा, आले. या चोर लोकांपासून दूर राहा, आपले पण दागिने घेऊन पळतील. कधीच माफ नाही करणार आहे ना, किडे पडून मारतील हे लोक. लाल पडायला पाहिजे. चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे. यांना शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. यांना शिक्षा झालीच पाहिजे. संयम ठेवा भक्तगण हो, संयम ठेवा. माझ्या हातनं असं काही झालं असतं तर मी शर्मेने विष खाऊन जीव दिला असता. हो बरोबर आहे, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे बाबा, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे चोर आहे, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. या चोर कुटुंबावर दया करून तुम्ही यांना 12 तासाची मुदत दिली होती, पण तरीही यांनी चोरलेले दागिने परत केलेले नाहीये. आता तुम्हीच न्याय करा बाबा. माझे भक्त जरी रागावलेले असले तरी मी खूप संयमी आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की दिवाळीच्या या शुभदिनी तुम्ही देवीचे दागिने परत करा, आणि तुमच्या हातून जे हे महापातक घडलं आहे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा.
नाही शोधू शकलीस ना दागिने, आणि शोधले असतेस तरी काय मोठा तीर मारला असतास. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था करून ठेवली मी तुझी. मी तुम्हाला 12 तासांचा अवधी यासाठी दिला होता की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी, पश्चाताप व्हावा. पण नाही, तुम्ही तर पापाच्या दलदलीत अजून अजून रुततच चालला आहात. लोभाच्या राक्षसाने तुमची बुद्धीच नव्हे तर तुमचा आत्मा देखील भ्रष्ट केला आहे. बाबा तुम्ही त्यांना काही शिक्षा करा, त्यांचे हलाल करा. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. प्रथम मार्ग दया बुद्धी, द्वितीय मार्ग समय, अवतार स्वरूप म्हणे अंतिम मार्ग केवळ दंड आणि भय. या पापी लोकांना दया दाखवून चूक सुधारण्यासाठी वेळ देऊनही पश्चाताप होत नसेल त्यांना केवळ भीतीदायक शिक्षाच होऊ शकते. आम्हाला दृष्टांत देऊन सांगेल की तिचे दागिने कुठे ठेवले आहेत. पण त्याआधी या कुटुंबाला शिक्षा देण्याची वेळ आली आहे. अशी शिक्षा की जी बघून यापुढे असं पातक करण्याचं धाडस कोणीही करणार नाही. बाबा तुम्ही आम्हाला शिक्षा करणार आहात हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला शिक्षा करणं तुमच्यासाठी एवढं महत्वाचं आहे का की तुम्ही अभिषेक आणि महाआरती थांबवली? तुम्ही देवीचे खूप मोठे भक्त आहात. मग आमच्यासारख्या पापी माणसांसाठी तुम्ही देवी आईला ताटकळत ठेवणार आहात का? सांगा ना बाबा, दिवाळीच्या या शुभ दिनी तुम्ही आणि तुमचे सगळे भक्त आम्हाला शिक्षा करण्यासाठी नक्कीच नाही जमलात, अभिषेक आणि महाआरतीसाठी जमलात. मग अभिषेक आणि महाआरती सोडून तुम्ही आमच्यावर वेळ वाया घालवणार आहात का? तुमच्यासाठी आम्ही देवी आईपेक्षा जास्त महत्वाचे आहोत का? देवी आईपेक्षा महत्वाचं कोणीही नाही. हे चोरी करणारं कुटुंब तर नाहीच नाही. अभिषेक आणि महाआरती होईल आणि नंतरच या कुटुंबाला शासन केलं जाईल. मी सर्व भक्तांना आवाहन करतो की त्यांनी अभिषेक आणि महाआरती मध्ये सहभागी व्हा. साईनाथा, आज लढाई खरेपणा आणि खोटेपणाची आहे. तुम्ही आमच्या पाठीशी असालच. ह्या माणसाचा खरा चेहरा लोकांसमोर येईल तीच माझी दिवाळी. देवी आई, तुला माहिती आहे कला निर्दोष आहे, तरी का हे समज भोगायला लागतंय? आम्हाला मदत कर देवी आई.
कुठे येत आहेत. किती उशीर. ते राहू दे, सगळं सामान यातच आहे ना. हा, ती कपड्यांची पिशवी यातच आहे. हा दे ती दे. तुम्ही एक काम करा, इथं हातमध्ये कपडे बदला. हा, झटपट कर. आपण हा आपण त्या बाजूला जाऊ. चल. दादा वहिनी, तुम्ही तर फार बदलूनच गेलात, कुणी पण ओळखणार नाही तुम्हाला. आता इथं काम करायचं म्हणजे असं काहीतरी करायलाच पाहिजे. हो, म्हणजे संशय नाही येणार कोणाला. महाआरती पूर्ण व्हायच्या आत आपल्याला आपलं काम करायला हवं. म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, काही करायला पाहिजे. हा, ती कीर्ती कुठे दिसत नाहीये आणि तिचा नवरा सुद्धा. असं कसं? जा शोधा त्यांना. जाऊन दोघांना शोधा. दादा पटपट हात चालवा ना, कुणी आलं ना तर सगळं घोळ होईल. होत आलंय अगं, होत आलं. भिंगरे, मला लई ताण लागली. थांब ना आता, माझ्याकडे पाण्याची बाटली पण नाहीये. थांब जरा वेळ. ऐक, बाहेर पाणी मिळेल त्याला घेऊन जा आणि लगेच या. हो चालेल, चल काय चल चल. शुभम आणि कीर्ती जामखेडकर कुठे गेले असतील? त्या बाजूला बघूया. चल चल. मला कसला तरी इकडे आवाज येत आहे. चल बघूया. आवाज नका करू, स्वामी ध्यान करतायत. हे कुठले स्वामीजी? यांना तर आधी कधीच बघितलं नाही. तुम्ही ह्यांना ओळखत नाही. ह्यांना ही कसली तुमची भक्ती? आम्ही फक्त देवी आईची भक्ती करतो. हेही देवी आईचे परम भक्त आहेत. रोज आश्रमात ह्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेकडो भक्त येतात. ह्यांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही. तुम्ही कोण आहात ताई? मी स्वामींची पट्ट शिष्या आणि सेविका आहे. तुम्ही स्वामींच्या साधनेत आता व्यत्यय आणताय. नाही नाही, आम्ही यांना ओळखतो. त्यांच्या साधनेत व्यत्यय आणण्याचं पाप आमच्यावर नको. आम्ही निघतो. चल रे. वाचलो. थांब. तू स्वामीजींना ओळखतोस का रे? नाही, पण ते नक्कीच कोणतरी मोठे स्वामी असेल. काय झालं? मला काहीतरी गडबड वाटते. ती जर बाई स्वामींची सेविका होती तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र कुठून आलं? मंगळसूत्र मला तर नाही दिसलं. मला दिसलं ना. चल आपण बघूया. हो चल. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.